हॅलो एव्हरीबडी, मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ बघितला असेलच नक्कीच. तर आपण गणपती बाप्पाच्या आगमनाचा स्वागताचा व्हिडिओ केलेला होता आणि गणपती बाप्पानंतर लगेच 2 दिवसात आपल्याकडे गौरी देवीचं आगमन होतं आणि हा व्लॉग त्याबद्दलच बनवलेला आहे. सगळ्यांचा आवडता सण चालू आहे, राईट? हे 10 दिवस असे कसे जातात ना ते कळत नाही आणि पूर्ण वर्ष आपण ह्या 10 दिवसांची वाट बघत असतो. आणि आय एम व्हेरी लकी की माझ्या घरात 10 दिवस गणपती असतो आणि गौरीचं सुद्धा आगमन असतं 1-2 दिवस छानपैकी. सो आज संडे आहे आणि क्लिनिकला सुट्टी आहे. ते खूप छान आहे की संडेच्या दिवशी गौरीचं आगमन होतं, त्यामुळे मी दीदी दोघीही घरात आहोत. सो हेल्प होऊ शकते आमची मम्मी आणि काकी यांना. आणि आता थोड्याच वेळात आपण गौरी बसवणार आहोत, त्याआधी आम्हाला थोडंसं सामान आणायचं आहे गौरीसाठी, लाईक मंगळसूत्र, हार वगैरे काही काही खरेदी करायचे दागिन्यांचे, त्याच्यासाठी आम्ही बाजारात जाणार आहोत. आल्यानंतर मग जेवण करून आपण थोड्याच वेळात गौरी बसूयात. ओके, सो स्टे ट्यून्ड. तर हे आहेत आमच्या गौरीचे मुखवटे. आता लक्ष्मी आत घेण्याची सगळी तयारी चालू आहे. इथे असं कुंकवाचं पाणी करून ठेवलं आहे, हळदी कुंकू उदबत्ती वगैरे सगळं काढून ठेवलं. आणि इथे आम्ही दारात तुळशीसमोर असं लक्ष्मीचं आगमन करतो, लक्ष्मी आतमध्ये घेतो आणि मग गौरीची स्थापना करतो. सगळे आधी पूजा करतात व्यवस्थित आणि मग आतमध्ये गौरी घेऊन जातात. गौरी गौरी कशाच्या पायी, धनधान्याच्या पायी. गौरी गौरी कशाच्या पायी, मुला बाळांच्या पायी. गौरी गौरी कशाच्या पायी, ज्योतिबाच्या पायी. असं म्हणत म्हणत आम्ही लक्ष्मीचं आगमन करत असतो घरामध्ये. दरवर्षी ना आम्ही काहीतरी असं वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे लास्ट इयर तर लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलंच, कोरोना होता, घरात पेशंट होते, त्यामुळे लास्ट इयर नाही काय केलं. पण त्याच्या लास्ट इयर आम्ही हिमालय तयार केलं होतं फुल, असा पूर्ण गणपती हिमालयाकडे, खाली गौरी हिमालयात असं. त्याच्या मागच्या वर्षी गाव तयार केलं होतं, अशी पूर्ण माती टाकलेली, अशा झोपड्या तयार केलेल्या सगळ्याच्या, बैलगाडी, शेती तयार केलेली आणि गौरी अशी जात दळताना बसवलेली, एक ताक काढत होती. असं काही काही आम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. एके वर्षी वडाचं झाड ठेवलेलं आणि गौरी वडाच्या झाडाला फेऱ्या मारते असं ठरवलं होतं. आणि ह्या वर्षीची आपली थीम काय आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. गणपतीसाठीचे ट्रँगलवरती तयार केलेलं आहे 3 कापडाचं, तेच आम्ही थोडंसं पुढं घेऊन इकडे थोडी सजावट केली. ते जे उभे केलेत ते गौराईचे स्टँड आहेत, ह्यावेळी गौरी खाली बसवणार आहे. आणि आता आपण बसवायला सुरुवात केलेली आहे. हे आमच्या शेजारच्या राधाजी आहेत, त्या दरवर्षी येतात मदत करण्यासाठी. आणि स्वातीताई सुद्धा येते, दरवेळी त्या दोघींची खूप मदत होते. ही स्वातीताई आहे. ती व्यवस्थित बसवण्याचा व्हिडिओ घेतानाही आलेला आहे. तर आता हा आपला फायनल व्हिडिओ आहे, फायनल झाल्यानंतर सगळं. ह्या वर्षीची आमची ही थीम आहे की आम्ही ना बैठकीला जातो, सद्गुरूंची बैठक. तर त्या बैठकीमध्ये उपासनेचा सेट देतात आणि उपासना करतो आम्ही. मग त्या असं आम्ही दाखवणार आहे की त्या दोन्ही गौरी उपासना करत आहेत आणि त्यांच्या हातात एक माळ देणार आहे की त्या उपासनेसोबत नामस्मरण पण करत आहेत असं. आणि त्याच्यासाठी हे काही काही मी असे वाक्य बनवलेत, लाईक जय जय रघुवीर समर्थ, ज्या व्यक्तीला गुरु भेटला ती सगळ्यात सुखी वगैरे, सद्गुरु साक्षात परब्रह्म,
उपासना ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ आणि गुरुशिवाय मोक्ष नाही असं काय काय मी चिप्स बनवले आहेत ते तिखं असं ठेवण्यासाठी बाजूला. घरात पदार्थ बनलेले आहेत, काल आम्ही हॉटेलमध्ये सुद्धा काय काय घेऊन आलेलो आहोत मांडण्यासाठी. सो आता रेडी झाली आहे, सगळी तयारी झाली आहे आणि आता आपल्या गौरीही बसलेल्या आहेत. आज फक्त गौरीचं आगमन असतं, छानपैकी गौरी बसवतात आणि आजचं नैवेद्य सगळ्यांना माहीतच आहे, शेपूची भाजी आणि गरमागरम भाकरी हा नैवेद्य आपण दाखवतो देवी मातेला. आणि उद्या माझी फेवरेट पुरणपोळी असते. सो आता उद्या मंडे आहे आणि उद्या काही सुट्टी नाही आहे, उद्या क्लिनिक आहे, सकाळी क्लिनिकला जायचं आहे. आल्यानंतर आम्ही मध्ये सगळे पदार्थ जे छान प्लेटमध्ये काढतो, डेकोरेशन वगैरे करतो, लाइटिंग वगैरे सोडतो. तर उद्याचा व्हिडिओ म्हणजे उद्याचं सगळं पण कंटिन्यू होईलच इथे पुढे. हा व्हिडिओ ॲक्च्युली एकत्र देणार आहे सगळं, पण मी सांगते आहे तुम्हाला. सो उद्याचा व्हिडिओ पण. तर आज 13 तारीख आहे आणि आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो सगळ्यांच्या घरी. आणि मी क्लिनिकवरून आले, मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण केलं आणि आता थोड्याच वेळात आम्ही डेकोरेशन स्टार्ट करणार आहोत. तुमच्याकडे गौरी आगमन कसं होतं, तुम्ही काय काय पदार्थ करून पुढे मांडता किंवा काय वेगळं असतं, काय डिफरंट असतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे नंतर आम्ही जे घरात केलेले काही पदार्थ असतात, बाहेरून आणलेले काही पदार्थ तसे छान डेकोरेट करून गौरीसमोर मांडतो, लाइटिंग करतो त्याच्यावर. आणि पुढे हे आपलं डेकोरेशन चाललं आहे, झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या केल्या आणि त्याची अशी छोटीशी रांगोळी, असं काहीतरी वेगळं करण्याचं प्रयत्न केलेला आहे. मजा येत असते फुल. काल पण फुल डे गेलेला, 2 वाजता चालू केलेलं ते 6 वाजलेले आणि आज पण आता 4 वाजलेले आहेत, तर थोड्या वेळात आपल्याला आवरायचं आहे. हे असं सगळे पदार्थ परत 5 धान्य वगैरे असं मांडतो आम्ही काय काय सगळं. तर अशा प्रकारे आता आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता गौरी माता सजलेली आहे आणि आता आपण आवरायचं आहे. सो आता आम्ही आवरणार आहे, मस्तपैकी सगळे येतील, फोटो वगैरे काढणार आहे, मजा करणार आहे आज फुल ऑन. फक्त एवढंच आहे की सकाळपासून धो धो पाऊस पडतोय, बाकी काही नाही आहे. आणि आज सत्यनारायणाची पूजा पण आहे, सो तीर्थप्रसादाला वगैरे सुद्धा लोक येतील. तो आता आवरून बसतो थोडा वेळ, तुम्हाला दाखवलंच मी काही फोटोज वगैरे टाकले. हा आपला आजचा मेनू, पुरणपोळी, कटाची आमटी, वरण भात. आणि ह्या आहेत आमच्या मधल्या घरातल्या गौरी. आमच्या 3ही घरांमध्ये गौरी बसवल्या जातात, ह्या मधल्या घरातल्या गौरी आहेत. आणि आता आपण ह्या मागच्या घरातल्या गौरी बघूयात. हे आहेत मागच्या घरातल्या गौरी आणि हे आपण आपल्या गौरीच्या समोर मांडलेले पदार्थ आहेत. एकतर पुरणपोळीचे 2 ताटं नैवेद्य म्हणून मांडतो आणि हे बाकी असे पदार्थ केले आहेत जे सुविचार मी तुम्हाला दाखवले होते ते लिहिलेलं आहे. चकली, लाडू, बर्फी, मिठाई वगैरे सगळं ठेवलं आहे. आणि ही आपली सुंदर गौरी, किती सुंदर वाटतं, खूप छान प्रसन्न वाटतं. तर समोर त्यांच्या आम्ही उपासनेचा सेट ठेवला आहे, हातामध्ये ही अशी नामस्मरणासाठी माळ दिलेली आहे. जी थीम आम्ही करणार होतो ती तुम्हाला सांगितलीच मी आधी. गणपती बाप्पा मोरया. आणि इथे आपली सत्यनारायणाची पूजा मांडली होती. सकाळी मी क्लिनिकला गेले होते पूजेच्या वेळी, सो ते काही शूट घेता नाही आलेलं. सगळ्यांनी सत्यनारायणाचं दर्शन घ्या.
आफ्टर इयर्स फाइनली झालेला आहे. सगळं आवरून झालं, ते सगळे पदार्थ परत भरून ठेवले, सगळं एवढं लाइटिंग केली होती, ती फुलांची रांगोळी वगैरे सगळी काढली आणि आता फायनली जेवण वगैरे झालेलं आहे. सगळं झालं आणि आता झोपायची तयारी आहे. सो त्याच्या आधी तुमच्याशी थोडंसं बोलावं म्हणलं. आणि आपला हा ब्लॉग संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या इकडे अशी पद्धत असते की हळदी कुंकवाला म्हणजे आजूबाजूला आपल्या ओळखीच्या लोकांकडे जातात, त्यांच्या गौरी कशा आहेत, कसं डेकोरेशन आहे ते सगळं बघतात आणि खूप सगळे खूप सुंदर सुंदर काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. खूप छान सगळ्यांनी, आम्ही जिथे जिथे गेलो ना तिथे प्रत्येक ठिकाणी खूप सुंदर सगळं केलं होतो. काही काहींचे फोटो आपण शेअर करूयातच व्हिडिओमध्ये. आणि खूप छान आमच्या तिन्ही घरामध्ये गौरी, जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आमच्या तिन्ही घरामध्ये गणपती बाप्पा असतो, तसंच तिन्ही घरामध्ये गौरी असतात आणि इवन रानामध्ये सुद्धा असतात. सो पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.